तुम्ही पाहतात नॅशनल आवाज। नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे सिव्हिल मध्ये लसीकरण सुरू करा। शिवसेनेचे रुग्णालय प्रशासनाला दिले निवेदन। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे शहरातील साक्री रोड वरील जिल्हा रुग्णालयात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे। धुळे महानगरपालिकेच्या प्रभातनगर येथील एकाच केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे। 1 मे पासून रोज 200 नागरिकांना लस दिल्या जात आहेत। प्रभातनगर हे एकच लसीकरण केंद्र चालू असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास 6 लाखाच्या आसपास असल्याने रोज फक्त 200 लोकांनाच लस उपलब्ध होत आहे। लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे, त्यामुळे नागरिकांची धावपळ होत असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व नागरिकांच्या सोयीचे असलेले सिव्हिल हॉस्पिटल येथे तात्काळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करावे अशा मागणीचे आज निवेदन जिल्हा रुग्णालयात प्रशासनाला देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, माजी नगरसेवक मनोज मोरे, डॉक्टर सुशील महाजन, संदीप सूर्यवंशी, राजेश पटवारी, संजय जवराज, संजय वाल्ले, भटू गवळी, हाजी सय्यद आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय महेश भडांगे सर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन अतिशय महत्त्वाचं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये सुरू करावं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण पालिकेच्या माध्यमातून यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्याला 5च लसीकरण केंद्र उपलब्ध झालेले आहेत। 5 दिले गेलेले आहेत, त्याच्यात धुळ्या शहरासाठी जे आहे ते प्रभातनगरमध्ये मनपाच्या अखत्यारीत आलेलं आहे। परंतु जी काही नागरिकांची गैरसोय होते, म्हणजे प्रभातनगर हा देवपूरच्या एका कोपऱ्यात झालं, समजा महिंदळे परिसर असेल, साखरी रोड परिसर असेल, मिल परिसर असेल, अवधान असेल किंवा बडगुजर प्लॉट, या परिसरातील लोकांना लसीकरण केंद्रासाठी प्रभातनगरमध्ये जाण्यासाठी फार अडचणीचे होत आहे। म्हणून आम्ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या या प्रिमायसेसमध्ये लसीकरण केंद्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सुरू करावं ही विनंती केली। त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या, त्याच्यानंतर आम्ही तात्काळ लसीकरण अधिकारी जे आहेत, लसीकरण केंद्र जिल्ह्याचे अधिकारी आहेत सी यू सांगळे सरांशी आम्ही आत्ता दोघांनी कॉमनली बोलणं, शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाने कॉमन बोलणं करून घेतलं। त्यांनी सांगितलं, यांनी पत्रव्यवहार केला तर आम्ही तात्काळ मंजुरी देतो आणि मंजुरी दिल्यानंतर आज आम्ही ती जागेची पाहणी करून घेतोय। त्याच्यामुळे ते तात्काळ जर आपण 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची सोय केली तर जो काही या शहरामध्ये नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागतं लसीकरणासाठी, ती गैरसोय त्यांची थांबेल आणि लसीकरणाचा वेग वाढून आपल्या नागरिकांची आपण सोय करू यासाठी दिलेलं आहे। यांनी आता त्या सर्व गोष्टीला होकार दिलेला आहे आणि शक्य झालं तर उद्या लसीकरण केंद्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सुरू करू असा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्याच्यामुळे त्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो आणि उद्या चालू होईल यासाठी देखील प्रशासन आम्ही प्रयत्न करणार आहोत। तेही सांगतात आम्ही त्यांना मदतीला तयार आहोत। तसेच डॉक्टर शिंकर हे आजचं जे लसीकरण केंद्र आहे त्याचे प्रमुख आहेत, म्हणजे 45च्या वरील लोक नागरिकांसाठी जे लसीकरण केंद्र आहे, नागरिकांची गैरसोय होते तिथे, सकाळी 6 वाजेपासून नागरिक लाईनीमध्ये असतात आणि दुपारी 2-3 वाजेपर्यंत देखील कधी कधी लसीकरण चालतं। आणि त्याच्यामुळे जर एखादा नागरिकाला वयस्कर माणूस असेल, 6 वाजेला उभा माणूस असेल, तो जर 12-1 वाजेपर्यंत लाईनीतच उभं राहावं लागलं, त्याला पाण्याची तहान लागली किंवा जर समजा लघवीला जायचं असेल त्याला, तर त्याला भीती वाटते मी जर इथून चाललं गेलो तर माझा नंबर चालला जाईल, माझा नंबर गेल्यावर माझं लसीकरण राहून जाईल, म्हणून तो त्या भीतीपोटी जात नाही। आणि शुगर आणि बीपीच्या असे विविध व्याधी निग्रह असलेल्या नागरिकांना आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांनाही आज विनंती केलेली आहे की जे लसीकरण तुम्ही 10 वाजेला चालू करता ते उद्यापासून 8 वाजेलाच पहिली लस दिली जाईल असं नियोजन तुम्ही करा। आणि त्यांनी त्या नियोजनामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे लसीकरण केंद्राची आपली बऱ्यापैकी समस्या सुटून गेलेली असं मला वाटतं। उद्या दोघं लसीकरण केंद्रांवर परिणामकारकता आपल्याला दिसून येईल हे मी आज शिवसेनेच्या वतीने हे सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो।